सातारा शहरातील पोवई नाक्यावर वाहतूक पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली. मास्क न घालता वाहन चालवणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जातोय, तर दंड न भरणाऱ्यांची वाहनं जप्त केली जात आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालल्यामुळे जिल्हा प्रशासनानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. रुग्णांच्या उपचारासाठी सांगलीमध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये 5200 बेड्स तयार ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये 1200 आयसीयूचे बेड, 3500 ऑक्सिजनचे बेड आणि 500 हे सर्वसाधारण बेड्स उपलब्ध आहेत. सांगलीमध्ये गेल्या 3 दिवसात 134 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ईटी परीक्षा